कशाच्या दिशेने हात आला पाहिजे बोटात बोट आणि त्याला खेचा असं वर आणि पप्पा हे बोटावरती थांबायचं समोरच्या पंजावरती मुळे जोडलेले डोक्याच्या वरती बघा समोर वृक्षासन दुसरा पाय बोलणं काय की बोलतो ठेवायचे आहेत आणि डोकं आहे ते आपल्या दोन गुडघ्याच्या मधून घालून गुडघ्याला चिटकवायचा प्रयत्न करा हे ताट राहायचं गुडघ्यामधून ताट डोकं गुडघ्यावर ठेवा गुडघ आता ते लवचिकता सरांकडे पहा सरांकडे का आणि सावकाश खाली टेकवायचं पाच वेळा घ्या एक एक प्रकार येईल तसं टेकवा सावकाश वर यायचं आणि पुन्हा सावकाश खाली जायचं श्वास तोंड बंद अर्पिता तोंड दिलंच म्हणून बोलण्यासाठी जनाब चांगलं करते जनाब कुठं हात गुडघे ताट आणि जमिनीला हाताचे तळवे पुढे लक्ष द्या तोंड बंद ठेवा भगवान सर तुमचा आसन केलेला फायदा काय बोल नका कांबळे सर आसन करा तोंड बंद वज्रासन करू शकता सर्व आसनांचा राजा हा वक्रासन बघा पाय याचे कसे आहेत बघा पायावर पाय ठेवू नका पायावर पाय नाही पाय साहेब अक्षित केलं बघा अक्षित आणि त्या खाली अक्षित ताट असं बसायचं नाही ताट बसा हे बघा हात आणि या आसनामध्ये आपला जो गुडघा आहे समोर गुडघा आणि गुडघ्यावर हात ठेवा गुडघ्यामध्ये असं त्याच्यामध्ये चार बोट असं आणि पाठीमागे जे अंक आहेत त्याच्यामध्ये एक बोटाचं अंतर जर एक बोटाचं अंतर केलं पाहिजे आणि पुढे चार नाही नाही चार बोटाचं अंतर आणि पाठीमागचे अंक आहेत त्याच्यामध्ये एक बोटाचं अंतर अंगठे चिटकायला नको अंगठे चिटकायला वक्रासन करू शकता हा दोन मिनिटांमध्ये पोट बिघडलेलं करणं होत वज्रासन वज्रासन केव्हाही करू शकता जेवण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही दोन मिनिट करू शकता म्हाताऱ्या माणसाची गुडघे दुखू आहे ना त्यांना जरी वज्रासन सांगितलं तर गुडघे दुखू सुद्धा केव्हा होते बाबांसर त्याच्यावर आपलं बूट ठेवायचे बुडाचं वजन काही नाही जास्त चला दीर्घ श्वसन करा आणि सोडायचं अवकाश मोठा श्वास घ्या मोठा घ्यायचा एकदम पाच तीन चार मोठा श्वास घ्या पाच चार तीन नाही पाच तीन चार वरचा श्वास घेताना तीन वेळा घ्यायचा आहे तीन सावकाश नाही सोडायचं नाही एक दोन तीन मध्ये आणि नंतर सोडायचं रोखून करायचं श्वास घेतल्यानंतर रोखून ठेवायचं सरळ आणि नंतर सोडायचं सावकाश आसन
होणार नंतर असं आणि असं पाठीमागे करायचं गुडघ्यावरती सामान पाठीमागे ओळा पाठीमागे जेवढं झुकता येईल तेवढं झुकायचं तोंड बंद मोठा श्वास पहिला बसून घेतो तो आता वाकून श्वास घ्यायचा थोडं थांबायचं आणि सावकाश बंद सांगितलं नाही कमान आली पाहिजे थोडं थांबा आणि श्वास सोडा आणि परत सरळ या आणि परत खाली असं व्यवस्थित ताड बसा पुढचं आसन आहे ताड बसा कुठलं आसन आहे म्हणता सुद्धा यावं आपल्याला आणि आसन करता सुद्धा यावं चला परत वज्रासनात बसा वज्रासन सर्व प्राणायाम चला हळूहळू हळूहळू उठा हाताने पायाच्या टाचेला धरायचं आणि माग झुकायचं असं टाचेवर सावकाशात ठेवा हात ठेवल्यानंतर वाका पाठीमागे बघायचं अनिकेत ने केले पारे अनिकेत आणि एक मिनिट इथे आहे आणि डोकं कुठं आहे गुडघ्यामध्ये दिसायला का सर्वांना सावकाश आणि सावकाश यायचं सावकाश आणि बॅलन्स जाऊ द्यायचं जेवढं वाकता येईल तेवढंच वाका जेवढं वाकता येईल तेवढंच जास्त वाकायचं नाही कमरेतून डोक्यातून नाही कमरेमधून कमरेतून तोंड बंद हसाले कोणीच काय बुद्धी सुद्धा वाढते बुद्धी तलक होते त्यामुळं याचा संबंध अभ्यासाशी आहे लक्षात ठेवा अर्धचक्रासन पाच वेळा करायचं पाच वेळा हाताच्या आणि पायाच्या मध्ये त्रिकोण आसनामध्ये ताकद असते आसनामुळे शरीरामध्ये बोलायला पाय पुढे घेण्यासाठी बोलतो आणि नंतर असे पाय जवळ घ्यायचे जेवढं पाय जवळ घेता येईल तेवढं धरायचं पायाच्या पंजाला हाताच्या पंजाला धरायचं आणि साईड साईड हलवायचं ना बटर हा जेवढं जवळ घेता येईल तेवढं घ्या कसं कसं बोलतो हे समोर बाजूला फक्त पायाचा सराव आहे भद्रासन आणि गुडघे मांडीला साईडला खाली टेकली पाहिजे टेकायचं नाही पण झुंजो टेकला या आसनाचा खूप फायदा होतो चला परत करा तोंड बंद ठेवून गुंजटे काय तुझे तुला पर्याय नाही भद्रासन या आसनाचं नाव आहे भद्रासन डान्स करा डान्स डान्स तोंड बंद
मागे आले आणि पुढे जाऊ दोघ सगळेच मागे आले सगळेच हा करा हा करा लवकर अर्पिता नंतर करायचं आपल्याला प्रॅक्टिस करणार पडतो.